नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाणी आणि नोटा यांचा अभ्यास केलेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण नाणी आणि नोटा यांचं एकत्रित मूल्य किती म्हणजे एकूण किंमत किती हे अभ्यासणार आहोत. म्हणजे आपण मागच्या पाठामध्ये पाहिलं की आपण नाणी कोणत्या आणि नोटा कोणत्या. आता आपल्याला काय करायचं आहे, या नोटा आणि नाणी एकत्रित घेतल्यानंतर त्यांची किंमत किती, त्यांचे रुपये किती, आपण त्याला एकत्रित रक्कम काढायची आहे. तर मी काही नोटा घेतो, त्या नोटा पाहायच्या, त्या नोटा त्यांना नाही एकत्रित किती होते ते मला सांगायची. सांगशील ना? आणि किती रुपयाचे नोट आहे? पाचशे. म्हणजे पाचशे रुपयाचे नोट होते. त्यानंतर किती रुपयाचे नोट आहे? पन्नास. पन्नास. किती रुपयाचे नोट आहे? तीस. आणि किती रुपयाचं नाव आहे? पाचशे रुपयाची नोट, पन्नास, वीस आणि पाच. एकत्रित किती रुपये झाले? खूप बरं विचार करून व्यवस्थित करते. व्हेरी गुड. म्हणजे पाचशे आणि पन्नास, पाचशे पन्नास, त्यानंतर हे वीस आणि पाच पंचवीस, पाचशे पन्नास आणि पंचवीस, पाचशे पन्नास रुपये. बरोबर बरोबर पुढे पाच. दोनशे एकशे वीस. आणि किती रुपये याच्यामध्ये अजून एक रुपया ऍड करतो. किती झाले बघ? हे पण एकशे एकवीस, हे पण एकशे एकवीस. म्हणजे यांची किंमत सुद्धा एकशे एकवीस रुपये होते, यांची किंमत सुद्धा एकशे एकवीस रुपये होते. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारे सुद्धा आपण त्याची किंमती दाखवू शकतो. समजा मी तुला पंच्याहत्तर रुपये दे म्हणतो, तर तू काय करशील? मला दीड रुपये रुपये मला हवा नाही. आणखी वेगळ्या प्रकारे कुठे देऊ शकतीस सचिन तू मला पंच्याहत्तर रुपये? विचार कर. त्यात तू पन्नास रुपये वापर करू शकतेस. समजलं? करता येईल?